हे एवरीवन, 14 मध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण आपल्या चॅनलवरती चायनीज कोबीची रेसिपी पाहणार आहोत। लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा फार आवडते चायनीज रेसिपी। झटपट होणारी रेसिपी आहे। साहित्य सुद्धा तुम्हाला दिसत असेल, खूप कमी साहित्य लागणार आहे आपल्याला। आणि झटपट साहित्य जर का व्यवस्थित चिरून तयार असेल, सगळं प्रिपरेशन असेल, तर आपली रेसिपी ही मिनिमम 5 ते 6 मिनिटांमध्ये होते। आपण सुरुवात करणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला इथे कोबी लागणार आहे। याच्यातला किती क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कोबी करू शकता। मी अर्धाच घेणार आहे। 2 सिमला मिरची घेतलेल्या आहेत, 1 कांदा घेणार आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा उभ्या चिरून घेणार आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत, आणि याच्यातलं आलं मी थोडंसं बारीक चिरून घेणार आहे। लसूणसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला, कांदा उभा चिरून घ्यायचा आहे। तर सगळ्यात आधी आपण कोबी चिरून घेणार आहोत। चॉपिंग बोर्डवरचं बाकीचं साहित्य मी काढून घेतलेलं आहे। आता आपण कोबी चिरून घेऊया। सिमला मिरची मी धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे धुवायची आवश्यकता नाही। कोबी चिरून आपण धुवून हा निथळत ठेवणार आहोत साधारण 10 मिनिटं तरी। छान असा लांबट उभा का आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे। झटपट कोणी पाहुणे आले किंवा टिफिनला द्यायला खूप छान रेसिपी आहे ही। हे पहा, छान असा उभा कोबी चिरलेला आहे, लांब लांब असा चिरून घ्यायचा आहे। आपण हा कोबी सगळा चिरून घेऊया। आपला कोबी इथे व्यवस्थित असं चिरून झालेला आहे। मी चाळणीमध्ये काढून तो स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। कोबी स्वच्छ धुवून मी साईडला निथळायला ठेवलेला आहे। आता आपण सिमला मिरची ही छान अशी चिरून घेणार आहोत। सगळ्यात आधी सिमला मिरचीचं देठ काढायचं आहे आणि आतील बिया एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। आणि उभी लांबसर अशी सिमला मिरची आपण चिरून घ्यायची आहे। जशी मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने चिरून घेऊ शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक तुकडे करून टाकले तरीही चालेल। जसं आपण नेहमी चायनीज करताना किंवा नूडल्स करताना सिमला मिरची उभी उभी चिरतो, त्याप्रमाणेच आपण ही सिमला मिरची चिरून घेऊया। सिमला मिरचीचं प्रमाण तुम्ही कोबी किती घेतलेला आहे त्यानुसार ठरवू शकता। अशा पद्धतीने इथे सिमला मिरची व्यवस्थित अशी लांबसर चिरून झालेली आहे। लसूणसुद्धा मी बारीक कापून घेतलेला आहे। कांदासुद्धा चिरून झालेला आहे। आता आपण फोडणी करूया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, गरम झालेलं आहे तेल। इथे आपण 1 कांदा जो चिरून घेतलेला होता तो आधी याच्यात घालून घेणार आहोत। छान असा पातळ पातळ चिरलेला आहे कांदा, तुम्हाला दिसत असेल इथे। कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही आहे, साधारण त्याचा कच्चटपणा जायला पाहिजे एवढं आपण 1 ते 2 मिनटं भाजून घेणार आहोत फक्त। इथे मी मिरच्या 2 घेतल्या होत्या, त्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालत आहे। आलं घेतलेलं होतं ते सुद्धा आपण घालून घेऊया। बारीक चिरलेलं आहे मी इथे आलं। लसूणाचा व्यवस्थित छान बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घेत आहे मी इथे। गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे, फुल फ्लेमवरती मी हे सुद्धा करत आहे इथे। आता बारीक चिरलेली सिमला मिरची आहे ती टाकून घेत आहे, आपण उभी चिरून घेतलेली होती। आता कोबी टाकणार आहोत जो आपण धुवून निथळ ठेवलेला होता तो। Thank you.
चवीनुसार मीठ घालून घेत आहे। आपण जे सॉस घेणार आहोत त्याच्यामध्ये मीठ आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे मीठ हे अंदाजे घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही आहे। तुम्हाला मी इथं घेतलेले सॉस दाखवते। एक टेबलस्पून ग्रीन चिली सॉस आहे, एक टेबलस्पून रेड चिली सॉस घेतलेला आहे, दीड चमचा टोमॅटो सॉस आहे आणि अर्धा टेबलस्पून फक्त सोया सॉस घेतलेला आहे। कमी जास्त आपण टेस्ट करून परत सोया सॉस वाढवू शकतो, त्याच्यामुळे सुरुवातीला मी फक्त अर्धा टेबलस्पूनच घेतलेला आहे। आपण याच्यात टाकून घेऊया सॉस, सगळ्यात आधी सोया सॉस टाकलेला आहे, टोमॅटो केचप टाकत आहे इथे, ग्रीन चिली सॉस टाकत आहे एक टेबलस्पून घेतलेला आहे तो, रेड चिली सॉस, थोडीशी मी इथे साखर टाकून घेणार आहे, खूप नाही, हे पहा। सगळं व्यवस्थित आपण हे एकत्र करून घेऊया। आता मी इथं व्हिनेगर टाकलेलं नाही आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता। हे पहा किती झटपट आपला चायनीज कोबी इथे तयार झालेला आहे। दरवेळीची कोबीची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने करून पहा, खूप छान लागतो। थोडासा टेस्ट करत आहे मी आणि काही कमी असेल थोडा सोया सॉस वगैरे करते टाकून घेणार आहे मी इथे आत्ताच। थोडस मीठ कमी पडलेलं आहे माझ्याकडून, ते मी थोडस मीठ इथे टाकून घेत आहे आणि अर्धा टेबलस्पून पुन्हा एकदा सोया सॉस घेतलेला आहे तो टाकत आहे, तो सुद्धा टेस्टला कमी लागत आहे। टोटल मी इथं एक टेबलस्पून सोया सॉस वापरलेला आहे। एकत्र करूया। आपला चायनीज कोबी इथे तयार झालेला आहे, खूप सुंदर दिसत आहे रंग तुम्हाला दिसत असेल इथे, खूप शिजवायचा नाही आपल्याला तो। आता तयार आहे आपला चायनीज कोबी झटपट असा, आता आपण हा सर्व करायला घेऊया। आपला झटपट असा सुपर टेस्टी चायनीज कोबी इथे तयार झालेला आहे, हे पहा तुम्हाला दिसत असेल खूप छान रंग दिसत आहे, तेव्हा नक्की करून पहा, लहान मुलांना फार आवडेल। केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की रेसिपी कशी झालेली आहे। तेव्हा चौदा चविष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच रेसिपीचे व्हिडिओ हे येत राहतील। तेव्हा भेटूयात आपण पुढील एका वेगळ्या रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय।